पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. कुठे गेला होतास? कुठे गेला होतास? अरे घरी माणसं असतात ना वाट बघत. तुला तुला काळजी नाही का रे? आमची जोड एवढ्या लेकराची काळजी ठेवत जाणार आहे. तुझी बाबा बाबा करत होते. न सांगता नको जात जाऊ रागवा. ए सोन्या नको जात जा. आता बस झालं, आता बस झालं राजा. अरे तू आलास? दादा आला. आनंदी आनंदी अजून किती आणि काय काय करणार आहेस गं घरासाठी? आजपर्यंत कधीच असं झालं नाही की आजच्या दिवशी दादा आला तुझ्या पुढे आला तो. थँक्यू थँक्यू आनंदी थँक्यू. ऐकू पाणी पी घे घे पाणी घे पाणी 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 घे पाणी घे. आता स्वतःला त्रास करून घेणं बंद कर. अरे जेवढा त्रास तुला व्हायला हवा ना त्याच्यापेक्षा खूप जास्त त्रास तू सहन केलायस. अरे तो त्रास तुला एकट्याला नाही झाला, आम्हा सगळ्यांना होतोय. तुझी अवस्था खरंच आता भगवत नाही आहे. आम्हा आनंदीकडे बघ, काही महिने झाले तिला या घरात येऊन, पण आल्यापासून तिनं खूप सहन केलंय. आता बस तिच्याकडे बघ. अरे मला माझ्या मुलीसारखी आहे ती, माझ्या रामासारखी आहे ती. तिच्याकडे लक्ष ठेव, तिला सुखात ठेव. एका बापाला आणखी काय हवं असतं? चालत गेलं मागे ठेवून पुढे बघायला हवं. बरोबर बोललात पाटकर. जे झालं त्यात तुझी एकट्याची चूक नाही आहे ना, आम्ही सगळे चुकलो. मी सुद्धा एवढं लावून धरायला नाही पाहिजे होत. माझं चुकलं. आणि तुला जेवढा त्रास झाला ना तेवढाच त्रास या चिंगीला झाला. एवढस लेकरू सारखं बाबा बाबा करत होत, काय उत्तर देणार होते मी? सांग बरं मला राजा. चिंगी बाळा, तुझे बाबा आता तुला सोडून कुठेच जाणार नाही. खरच? खरच नाही जाणार मी कुठेच. पूजेची वेळ झाली आहे, रामासमोर दिवा लावायला हवा. पाटकरन तुम्ही काढता का? मी काढला असता. माझं उंची नाही ना, गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे ना. काढलं राईट साईड ते तिथूनच जरा निघत नाही तो. अहो हार रमातांच्या. आणि नाही तुम्ही करा, मी आहे. राघवा अरे तुझ्या हाताने हार घाल रे, रमाला बरं वाटेल. ये बाहेर. नको मी नको. अरे दादा असं काय करतोस? घाल ना काका, सांगा ना. तुम्ही घालता का? चालेल, पित्याचा पण मान असतो. हा बरं.
मी आईच्या पायापड बघू. आता ह्या आईच्या पाया पडते. बाबा कशाला? नको आई पडू दे, पडू दे, पडू दे. मी माझ्या हाताने एक पुरी करते. आनंदी सगळं छान चाललं. असेच एकत्र राहा, एकमेकांना मदत करा. माझा राघव खुश आहे ना. मग बस अजून काय पाहिजे मला? नैवेद्यात ठेवून दे. रमा, या घरावर तुझं लक्ष आहे माहितीये मला, असंच लक्ष ठेव. आणि महत्वाचं म्हणजे चिंगीवर तुझा आशीर्वाद कायम असू दे बाई. सहा वर्ष झाले तू गेलीस, पण असं कधी वाटलंच नाही. असं वाटलं की तू सतत आमच्या सोबत आहे. अशीच राहा मालती. हो आंटी. रमा, तुझे पाणीपुरी खायची शेवटची इच्छा पूर्ण झालीच नाही ग? आणि जे काही झालं ते सगळं या पाणीपुरीमुळे झालं. बाळा कशी आहेस ग तू? आम्ही सगळी व्यवस्थित आहोत. आणि चिंगीची काळजी करू नकोस. तिची काळजी घ्यायला ही आई आहे. आनंदी, हा रमाच्या वाटणीची पाणीपुरी टेरेसवर नेऊन ठेवशील का? रमाताई, पाणीपुरी. बघितलं ना रमाताई, सगळं छान झालंय. तुम्हाला माहितीये, तुमच्या जाण्याने आईंना पण खूप वाईट वाटलं होतं. तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलत होत्या त्या. आता बाबांनी पण यांना जवळ केलंय. हा, यांना अजून थोडं वाईट वाटतंय, पण आपण वेळ देऊयात ना त्यांना. सगळं छान होणार आता बघा तुम्ही. हो आनंदी, सगळं खरंच छान झालंय. चला आणखी सांगा मला तुमची काय इच्छा आहे. मी इच्छा पूर्ण करेन तुमची. काही नाही, सगळंच तर तू केलंयस. माझं घर, माझी माणसं, सगळ्यांना एकत्र आणलंस. आता वेळ झाली. कसली वेळ रमाते? इथून निघायची. हाच तो क्षण सगळ्यापासून दूर जाण्याचा. आता निघायला हवं रमाते. आनंदी, आता नको थांबवस. जे बघायचं होतं ते पाहिलंय, त्याचं समाधान मिळालंय मला. आणि याचाच मला आनंद आहे. आता हा संसार तुझा आहे, तो नीट सांभाळ. सांभाळशीलच तू. सगळेजण गुण्या गोविंदानं राहा. माझ्या चिंगीला नीट सांभाळ. तिला कुठली जबरदस्ती करू नकोस डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायची वगैरे.
तुझ्याकडून चित्रकला शिकते ना, त्यात मन रमत तिच. ती चित्रकार झाली तरी चालेल, तिच्या लग्नाची वगैरे घाई करून तिचं आयुष्य जगू देतील. चिंगी जन्माला आली ना तेव्हा मी ठरवलं होत हिच्यावरती कोणतंच दडपण आणायचं नाही. मुलगा मुलगी हा भेद कधीच तिला जाणवू द्यायचा. आणि आनंदी, तुला जेव्हा मुलगा होईल ना तेव्हा चिंगीला अंतर देऊ नकोस. आता घडलेल्या सगळ्या प्रकारातन आई पण काहीतरी शिकल्या असतीलच. त्या तुझ्यावरती असं मुलगा वगैरे होण्याचं दडपण आणणार नाही. त्यांनाही नीट सांभाळ. डायबिटीज आहे त्यांना, शुगर हाय असते नेहमी. रिपोर्ट्स लपवून ठेवतात त्या. त्यांच्याकडे नीट लक्ष ठेव, नाही तर भलतंच काहीतरी होऊन बसायचं. आणि त्यांना सांग जरा हालचाल करायला, नाहीतर गुडघे असेच अकडून जातील म्हणा. वर्षाकडे पण नीट लक्ष दे. हल्ली खूप विचार करते ती. तिला असं वाटत की ती ओझ झाली आहे तुम्हाला. तिचं मन ना कुठेतरी गुंत. मन कुठे गुंतलं ना की हे असले विचार मनामध्ये येत नाही. मन कामात गुंत. आणि आनंदी, आता तुला एक नाही तर दोन बाबा आहेत. एक तुझे आबा आणि एक माझे बाबा. त्यांना नीट सांभाळ. माझ्या आई बाबांची जबाबदारी तुझ्यावरती सोडून चालली आहे मी आनंदी. त्यांना नीट सांभाळ. माझ्या बाबांचे थोडे पैसे, ते रिटायर झाल्यानंतरचे आणि थोडं पेन्शन, असं सगळं एकत्र करून मी एका पॉलिसीत गुंतवणूक केली होती. ती पॉलिसी आता मॅच्युअर होईल. ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवू म्हणजे त्यांना कुणावरती अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. पॉलिसी माझ्या कपाटात. आणि हो, स्वतःला नीट सांभाळ. अशी चांगली आहेस तू, धीट आहेस, अशीच राह. आता तुझ्या राघवला तू सांभाळ. काय त्याच्या मनात का असं आहे की त्याच्यामुळे मी गेले, मी तर आता त्याला समजवायला येऊ शकत नाही. तू त्याला सांभाळ. आता माझा पुढचा प्रवास काय असेल, कसा असेल, मला माहिती नाही. पण आता येत काळजी घ्या स्वतःची. तुला सांगतो चिंगे, जेव्हा रमाला तिखट पाणीपुरी हवी असायची ना तेव्हा एकदम तिखट लागायची, आणि जेव्हा तिला गोड हवी असायची ना तेव्हा एकदम गोड लागायची. अगं तो भैया नेहमी कन्फ्यूज व्हायचा की आज रमाताईला कुठच्या प्रकारची पाणीपुरी हवी असेल. हे तर काहीच नाही, एकदा मी रमा बरोबर पाणीपुरी खायला गेले होते तर तिची पाणीपुरी खाऊन संपेच ना. मी तिला म्हटलं बाई किती खातेस, तरीही चालूच. तर म्हटलं मी आता जाते, तू खात बस पाणीपुरी. मग आली कुठे माझ्या बरोबर, पण घरी परत येताना दोन पाकिटं घेऊन आली पाणीपुरीची. रमा जेव्हा डायट करत होती ना तेव्हा ती कायम फक्त मूग हवेत असंच म्हणायची, आणि पाणीपुरी मात्र खायची तिने सोडली नाही.
डाएट वरून आठवलं बाई ग रमा माझ्या मागे लागायच्या, आई डाएट करा डाएट करा, मी ती करायची ना, तर मला आपले ते उकडलेले मूग आणि फळ आई हेच खायचं, मी कसली खाते डाएटच बट्टे बोल. हे कुठे? इथेच होता आता. अगं आतमध्ये जाऊन बसलाय तो. अगं आनंदी तू ये ना पाणीपुरी खायला आणि त्यालाही बोलवून आण, आपण एकत्र खाऊया जा. हा तर पाटकर एके दिवशी काय झालं माहितीये का? सगळं तर छान झालंय आता. बाहेर बघा सगळेजण एकत्र बसलेत. रमाताईंचं कुटुंब पण एकत्र आलंय. रमाताईंच्या आठवणीत हरवलेत सगळेजण. तुम्ही असे एकटे का बसले तिथे? खूप मोठी चूक केली आहे अनंती. काही केलं ही अपराधाची भावना माझ्या मनातून नाही निघणार. पण आता सगळ्यांनी माफ तर केलंय तुम्हाला. आजवर बाबांचा एवढा राग होता तुमच्यावर, पण तरी त्यांना आता असं वाटतं की तुम्ही स्वतःला काही त्रास करून घ्यायला नाही पाहिजे. सगळ्यांनी माफ केलं तुम्हाला. सगळ्यांनी केलं असेल मला माफ, पण जी माझी जग होती माझी रामा, जिला माझ्या चुकीमुळे मी गमावून बसलोय, ते मला कधीच माफ नाही करणार. आयुष्य संपल्यानंतरच त्याची किंमत कळते. माझ्या रामाचं आयुष्य मी संपवलंय. जर का वेळेवर पोहोचू शकलो असतो तर आज माझी रमा माझ्या सोबत असते. खूप मोठी चूक केली. स्पेशलिस्ट डॉक्टरचा नंबर फक्त माझ्याकडेच होता. त्याला कळवलं असत तर काहीतरी रमाला मदत मिळाली असते. प्रेग्नेन्सीमुळे जे काही ब्लड ग्रुपचे कॉम्प्लिकेशन्स होते ते सगळे मला माहीत होते. पण प्रेग्नेन्सीच्या काळात मीच रमाची काळजी घेणार आहे ही गोष्ट मी इतकी गृहीत धरली होती. इतरांना मला सांगायला हवं होतं ना सगळं काही. आणि जेव्हा गरज पडली तेव्हा नेमकं मीच नव्हतो रमा सोबत. मी नव्हतो तिच्यासोबत. मी कुठे होतो? मी माझ्या कामात अडकून पडलो होतो. का तो पैसा कमवायचा होत. दुसरं मूल होणार म्हटल्यानंतर ते काय पैसा कमवण्याच्या नादात सगळ्या गोष्टी विसरून गेलो. माझ्या रमाला कायमचा गमावून बसलो. मी स्वतःला इतकं कामामध्ये झोकून दिलं होतं की रमा गेल्यानंतर अगदी 2 महिन्यात मला प्रमोशन मिळालं. काय करू त्या प्रमोशनच मी? सगळं काय घडलं ते माझ्यामुळे घडलं. मला रमाची माफी मागायची, पण माझी रमा माझ्यासोबत आहे. राघवला असं वाटतं की त्याच्यामुळे मी गेले. गेली 8 वर्ष त्याच्या मनात हा सण कायम. त्याला सांगायला हवं की त्या सगळ्यात त्याची काही चूक नाही. चला बरं माझ्यासोबत. आधी चला माझ्यासोबत, मी सांगते. ऐका माझा, तुम्ही चला बरं, उठा. या तू. हा तू मला वर का घेऊन आलीस? ऐका तुम्ही, चला माझ्यासोबत. आनंदी काय तू काय शोधतेस? थांबा.
स्वतः यांना सांगा की तुम्ही यांना माफ केलंय, नाहीतर आयुष्यभर स्वतःला दोष देत राहतील ते. मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात, ही माझी इच्छा आहे, तुम्ही आता पूर्ण करा. आनंदी कुणाशी बोलतेस तू? कुणाशी बोलतेस? रमाताईंशी.